मी अरुण घोडके शिवचिंतन मराठी साम्राज्याच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाने ज्या स्त्रिया आजरामर झाल्या त्यामध्ये राज्य राज्यकर्तृत्वाने निपक्ष न्यायदानाने मत्सद्दिगिरीने दान धर्माने अगदी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत हजारो देवळे आणि अन्नछत्री ज्यांनी उभी केली आणि एक महान कार्य केले त्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल इसवी सन सतराशे पंचवीस ते इसवी सन सतराशे पंच्याण्णव हा सत्तर वर्षांचा त्यांचा कालखंड या महाराष्ट्र कन्येने इंदूरच्या संस्थानामध्ये पहिल्यांदा मुलींना शस्त्रशिक्षण दारूबंदी करून हिंदुस्थानात प्रथम समाजव्यवस्थेचा पहिला पाया घातला सासरे सुभेदाराव मल्लारराव होळकर पती खंडेराव हो, पुत्र मालेराव हो, मुलगी मुक्ता अशी घरातली एक दोन नाही तर अठरा जीवलंगांचा मृत्यू त्यांनी प्रत्यक्ष पाहिला असंख्य सतीच्या किंकळ्या त्यांनी ऐकल्या पण सर्व दुःख बाजूला ठेवून ते पचवून मेरू पर्वताप्रमाणे अहिल्यादेवी अचल राहिल्या आणि अठ्ठावीस वर्ष एक तंत्री राज्यकारभार केला त्यांनी काशीविश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला त्यांनी ज्या हजारो देवळांचा जीर्णोद्धार केला ते पाडण्याचे धाडस तत्कालीन मोंगल साम्राज्यात कोणीही केले नाही असा त्यांचा धाक होता ते नेहमी म्हणत असत स्नान करा देह शुद्ध होईल दान करा धनशुद्ध होईल ध्यान करा मनशुद्ध होईल त्यांचे नाव घेताच डोळ्यासमोर येते ते त्यांनी बांधलेले हिंदुस्थानातील धर्मशाळा देवळे घाट गोरगर्व रेतेला सणासुदीला त्या धनधान्य देत होते वाटसुरूसाठी पाणपोईंची सोय करणे आश्रितांना आश्रय देणे कपडे लत्ता देणे यामुळे त्या भारतवर्षात पुण्यश्लोक ठरल्या स्कॉटलंडमधील एक कवित्री जोना बेली इसवी सन अठराशे एकोणपन्नासमध्ये या कवित्रेने अहिल्यादेवींच्यावर एक दोन नाही सातशे ओळींचे काव्य केले ते सर्वात मोठे काव्य आजही आजरामर ठरले सर जॉन मालकम या इतिहासकाराने मेमरी ऑफ सेंट्रल इंडिया इन्क्लुडिंग माळवा हा प्रचंड ग्रंथ दोन भागामध्ये लिहिला त्या ग्रंथामध्ये अहिल्यादेवीचे सारे कर्तृत्व रेखाटलेले आहे याशिवाय मराठी हिंदी बंगाली गुजराती पंजाबी उर्दू या भाषेमधून त्यांचे चरित्र अनेकांनी लिहिले अहिल्यादेवी नेहमी म्हणत असत वाहिले ते गंगाजळ राहिले ते तीर्थ असे माणसांचे चरित्र असावे अशा लोककल्याणकारी राज्यकारभार करून आदर्श राज्याची संकल्पना साकार करणाऱ्या आणि दुःखांच्या अविरत प्रयत्नातही सतत लोकहिताचा आविष्कार करणाऱ्या पुण्यश्लोक मातोश्री राजमाता करमयोगिनी राजयोगिनी अहिल्या देवींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अविभवदन बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी